प्रत्येक भावाच्या दादाच्या मनात आपल्या बहिणीविषयी अपार प्रेम असतं, जिव्हाळा असतो. हाच जिव्हाळा आणि अंतकरणातलं प्रेम कवितेच्या रूपाने प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करते. कोण म्हणतं बहीण ओवाळणीसाठी ओवाळते, कोण म्हणतं बहीण ओवाळणीसाठी ओवाळते, भावासाठी विचारीचे अंतकरण तळमळते. भाऊरायाच्या रूपाने माहेरी येतं घरी, म्हणून येतात काळजात आनंदाच्या सरी. या निमित्ताने तिला वाटतं भावाशी खूप बोलावं, माहेरच्या फांदीवर क्षणभर तरी रोलावं. कशी आहेस एवढाच प्रश्न सुखावून जातो, दुःखात सुद्धा एखाद दुसरा आनंदाश्रू बाहेर येतो. साडी आणली की नोट कोणी पाहत नाही, भाऊ दिसेपर्यंत तिला घास जाता जात नाही. लग्न होऊन सासरी जाणं खूप कठीण असतं, बाप नावाच्या आईला सोडून जायचं असतं. उपटलेल्या रोपट्यासारखं सोडावं लागतं माहेर, जन्मदात्या आईकडून स्वीकारावा लागतो आहे. वाटतो तितका हा प्रवास सहज सोपा नसतो, वाटतो तितका हा प्रवास सहज सोपा नसतो. भावासाठी काळजामध्ये एक सुंदर खोपा असतो. रक्षाबंधन, भाऊबीज हे नसतात फक्त सण, बहिणीसाठी ते असतं समाधानाचं धन. सुरक्षेचं कवच आणि पाठीवरचा हात, बहिणीसाठी भाऊ म्हणजे दुःखावरची मात. कुणीतरी आपलं आहे ही भावनाच वेगळी असते, म्हणून बहीण दाराकडे डोळे लावून बसते. रक्षाबंधन भाऊबीज दिवस राखून ठेवा, रक्षाबंधन भाऊबीज दिवस राखून ठेवा. आईच्या माघारी बहीणच आई असते देवा, बहीणच आई असते देवा. सर्व भावांच्या बहिणींना ही कविता समर्पित. धन्यवाद.